चंद्रपूर शहरातील गांधी चौकात आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात सामूहिक उपवास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या संसदेत गदारोळ घालून कामकाज ठप्प करण्याच्या भूमिकेच्या निषेधार्थ आयोजित उपवास कार्यक्रमात आमदार, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता. चंद्रपूरच्या गांधी चौकात हंसराज अहिर यांच्या नेतृत्वातील एक दिवसीय उपवास कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत चालला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. विरोधी पक्षांच्या या गोंधळामुळं संसदेच्या दोनही सभागृहाचं कामकाज अनेकदा ठप्प झालं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असं असताना काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प करण्याची भूमिका स्वीकारली. त्यांच्या या भूमिकेमुळं देशाचं अतोनात नुकसान होत आहे. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व खासदारांनी आज आपापल्या मतदारसंघात एक दिवसीय उपवास कार्यक्रम आयोजित केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या राष्ट्रविरोधी भूमिकेचा निषेध म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यानुसार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या गांधी चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपवास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हंसराज अहिर यांच्यासह वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्याम कोळे, संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका देशहितासाठी योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार देशभरात एक दिवसीय उपोषण करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली गेली. याविषयी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया बघूयात. देशामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघात आपापल्या क्षेत्रामध्ये एनडीए तथा भारतीय जनता पक्षाचे खासदार एक दिवसाकरता उपोषण करीत आहेत. देशाचे प्रधानमंत्रीही आणि राष्ट्रीय अध्यक्षही या सर्वांसह देशभर आज उपोषण चालू असताना चंद्रपूरवरून मीही आमच्यासोबत सगळे आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, नगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व पदाधिकारी पक्षाचे एकत्र बसून आम्ही आज दिवसभर उपस्थित करणार आहोत. याचं कारण असं आहे की काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या अर्थसंकल्पीय सेकंड सत्रामध्ये दुसरं सत्र जे होतं चालू दिलं नाही आणि त्याच्यासोबत जे काही विरोधी पक्ष शिल्लक आहे त्यांना सोबत घेऊन प्रत्येक दिवशी 11 वाजेपासूनच हंगामा केला आणि सत्र बंद पडलं. याचा निषेध म्हणून आम्ही कार्यक्रम करीत आहोत. देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीप्रमाणे सभागृहामध्ये विषय मांडले पाहिजे, चर्चा केली पाहिजे. असं असताना आमच्या पक्षाकडून आमचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संसदीय कार्यमंत्री, पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष या सर्वांनी सांगितलं की तुम्ही कोणतेही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देतो, कोणतेही मोशनांना आम्ही उत्तर देऊ. इतकेही नाही ते विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली त्याला आम्ही म्हटलं की आम्ही फेस करतो, तरी पण हंगामा केला, सत्र चालू केलं नाही. याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी चंद्रपूरपासून अख्खा महाराष्ट्र, पूर्ण देशभर, प्रत्येक मतदारसंघात असे कार्यक्रम चालू आहेत.